हेलो फ्रेंड्स, आपण शिकतो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन. लेक्चर नंबर 21, 21वं लेक्चर आहे आपलं. आणि आज आपण जी कन्सेप्ट शिकणार आहोत ती आहे SN1 मेकॅनिझम. लास्ट पिरियडला आपण SN2 मेकॅनिझम लक्षामध्ये घेतलेला आहे. याच्या पुढच्या पिरियडला आपण SN2 आणि SN1 यांचा सायमल्टेनियस स्टडीसुद्धा लक्षामध्ये घेणार आहोत. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे SN1 मेकॅनिझम. SN1 युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, ही आपण लक्षात घेणार आहे. काय आहे SN1 रिॲक्शन, का बरं SN1 याला म्हटलं जातं, काय एक्झाम्पल आहे याचं, त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. हे टॉपिक SN1 असो की SN2 असो, दोन्ही टॉपिकचे लेक्चर ऐकल्यानंतर पेन वही घेऊन हे लिहून पाहणं आवश्यक आहे, म्हणजे हे डोक्यामध्ये बसतील. सगळ्याच चॅप्टरमध्ये SN1 आणि SN2 मेकॅनिझम हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आजचं टॉपिक आहे आपला SN1 मेकॅनिझम. बघा काय हेडिंग दिलं आहे आपण, मेकॅनिझम ऑफ अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. आज ज्या अल्किल हॅलाइडचं आपण अल्कलाईन हायड्रोलिसिस बघणार आहे तो टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. काल जे आपण बघितला होता तो प्रायमरी अल्किल हॅलाइड होता. यावरनं एक गोष्ट क्लिअर डोक्यामध्ये लक्षात ठेवा, अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड इज SN2 मेकॅनिझम बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि मेकॅनिझम ऑफ अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी अल्किल हॅलाइड, कुठला, टर्शरी अल्किल हॅलाइड इज SN1 मेकॅनिझम युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता हा जो टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आहे त्याचा IUPAC नेम दिला आहे आपण 2-methyl-2-bromopropane. कोण आहे, 2-methyl-2-bromopropane, दॅट इज टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. याचं अल्कलाईन हायड्रोलिसिस रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. बघा, हा घेतला आपण टर्शरी ब्युटील ब्रोमाइड, CH3x3CBr कंडेन्स स्ट्रक्चर दिलं आहे आपण त्याचं. व्हॅन बॉइल विथ ॲक्वियस NaOH ऑर ॲक्वियस KOH देन Br इज रिप्लेस्ड बाय OH, Br मायनस न्यूक्लिओफाईल इज रिप्लेस्ड बाय OH मायनस न्यूक्लिओफाईल, 1 न्यूक्लिओफाईल इज रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लिओफाईल, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दॅट इज SN रिॲक्शन. इथे Br मायनस जाणार, तिथे OH मायनस येणार, बस एवढाच बदल आहे. अँड वी गेट टर्शरी ब्युटील अल्कोहोल. आणि बाजूला पडलेला आहे Br मायनस. याचं मेकॅनिझम आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. काय रिॲक्शन, टर्शरी ब्युटील ब्रोमाइड, याला काय केलं आपण बॉईल, कोणासोबत, ॲक्वियस NaOH ऑर KOH. काय होणार रिॲक्शनमध्ये, Br मायनस इज रिप्लेस्ड बाय OH मायनस, 1 न्यूक्लिओफाईल इज रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लिओफाईल, दिस इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अँड वी गेट टर्शरी ब्युटील अल्कोहोल अँड Br इज ॲज अ बाय प्रॉडक्ट. Br मायनस हा बाय प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. आता याचं कायनेटिक्स जर का लक्षात घ्यायचं झालं तर जेव्हा मेकॅनिझम बघितल्या गेलं तेव्हा असं लक्षात आलं की हिअर द रेट ऑफ धिस रिॲक्शन, या रिॲक्शनचा जो स्पीड आहे, या रिॲक्शनचा जो वेग आहे, इट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली 1 रिॲक्टंट, दॅट इज टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. मेकॅनिझम जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला असं दिसेल की या रिॲक्शनचा स्पीड, या रिॲक्शनचा वेग, या रिॲक्शनचा रेट हा फक्त टर्शरी ब्युटील ब्रोमाइडच्याच कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे. OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशनचा आणि रेट ऑफ द रिॲक्शनचा काही एक संबंध नाही असं आपल्याला दिसून येणार. आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटील ब्रोमाइड ओनली. NaOH हा या ठिकाणी रोल प्ले करत नाही, म्हणजेच रेट इज इक्वल्स टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3x3CBr वेअर के इज स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. म्हणजे काय दिसतंय, रेट ऑफ रिॲक्शन फक्त एकाच्याच कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. आणि म्हणून तर आपण याला SN1 म्हटलं होतं.
कालची रिएक्शन आठवा, तिथे आपण दिला होता प्राइमरी अल्किल हॅलाइड, मिथिल ब्रोमाइड घेतला होता. मिथिल ब्रोमाइड च अल्कलाइन हायड्रोलिसिस आपण केलं होतं आणि मिथिल अल्कोहोल आपण मिळवला होता, त्याला मी SN2 म्हटलं होतं. का बरं SN2? त्याचं कायनेटिक्स आठवा, त्यामध्ये सांगितलं होतं रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड ॲज वेल ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. त्या कालच्या याच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून होता, अँड ॲज द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ द रिॲक्टन इन यस्टरडेज टॉपिक, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज SN2 मेकॅनिझम. त्याला SN2 मेकॅनिझम म्हटलं होतं. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून होता. पण आज अशी रिॲक्शन आहे, आज अशी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे की ज्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली टर्शरी ब्युटील ब्रोमाइड, आणि म्हणून याचं नाव दिलं आपण SN1. डोक्यावरती जो 1 आणि 2 टाकतो ना आपण, तो आपल्याला सांगतो की रेट ऑफ रिॲक्शन किती जणांच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे. जर का SN2 लिहिलं म्हणजे डोक्यावर 2 आकडा आहे, समजून घ्या रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 रिॲक्टन. SN1 लिहिलं, डोक्यावरती 1 आकडा आहे, समजून घ्या रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली 1 रिॲक्टन, दॅट इज SN1, दॅट इज युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता प्रश्न हा मनात पडतो की कालच्या रिॲक्शनमध्ये रेट ऑफ रिॲक्शन दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड होता, आजच्या रिॲक्शनमध्ये रेट ऑफ रिॲक्शन एकाच्याच कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, हे कसं काय समजलं? तर त्याच्याकरता आपल्याला मेकॅनिझम लक्षामध्ये घ्यावं लागणार आहे. मेकॅनिझममध्ये हा टर्शरी ब्युटील ब्रोमाइड मी या ठिकाणी काढला आहे. बघा, दिस इज CH3x3 CBr म्हटलं होतं आपण त्याला. हे 3 CH3 आता वेगवेगळे काढले आहेत. तुम्हाला माहिती आहे वेज फॉर्म्युल्यानुसार दीज टू बॉन्ड्स आर इन द प्लेन. हा मागेन हा आपल्याकडे आहे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. या टेट्राहेड्रल स्ट्रक्चरमध्ये हा जो अँगल असतो हा असतो 109° 28' आणि जॉमेट्री याचं जे हायब्रिडायझेशन असतं ते असतं SP3 हायब्रिडाइज. हा जो कार्बन आहे हा SP3 हायब्रिडाइज आहे. जो अँगल आहे तो 109° 28' आहे आणि जी जॉमेट्री आहे ती टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. कुठली जॉमेट्री आहे? टेट्राहेड्रल जॉमेट्री. या 3 गोष्टी याच्याविषयी आपण बोललेलो आहे. हा आहे तुमचा टर्शरी ब्युटील ब्रोमाइड, ज्यामधला हा कार्बन आहे SP3 हायब्रिडाइज कार्बन. हा जो अँगल आहे हाच नाही, कुठल्याही दोघांमधला अँगल घ्या तो आहे 109° 28' आणि जी जॉमेट्री आहे ती टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. हा दाखवला मी तुम्हाला टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. आता मुद्दा काय आहे, अल्कलाईन हायड्रोलिसिस बघायचं आहे, म्हणजे NaOH किंवा KOH सोबत रिॲक्शन आहे, त्यातला महत्त्वाचा Na किंवा K नाही आहे, त्यातला महत्त्वाचा OH- आहे. आता रिॲक्शन घडण्याकरता हा OH- या कार्बनवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतो, पण होतं काय की तो अटॅकच नाही करू शकत. का नाही करू शकत? ड्यू टू बल्की ब्रोमीन. हा आकाराने मोठा असलेला ब्रोमीन अँड बल्की मिथिल ग्रुप. आता काय झालंय आजच्या या एक्झाम्पलमध्ये, या कार्बनला अटॅच असणारे चारीच्या चारी ग्रुप बल्की आहे, चारीच्या चारी ग्रुप मोठे आहे, ब्रोमीनही मोठा आहे आणि हे 3 CH3 पण मोठे आहे. हे 3 CH3 मोठे कसे झाले? हा पण टेट्राहायड्रल आहे, हायड्रोजन हा दुसरा हा तिसरा, इथे पण हायड्रोजन दुसरा हायड्रोजन तिसरा. मग काय होतं? ओव्हरऑल हे 3 CH3 आणि Br या कार्बनला सगळ्या बाजूंनी पॅक करून टाकतात, ब्लॉक करून टाकतात, आणि सगळ्या बाजूंनी हा कार्बन ब्लॉक झाला म्हणजे या कार्बनवरती OH- न्यूक्लिओफाईल अटॅकच करू शकत नाही. OH- न्यूक्लिओफाईल कॅनॉट अटॅक ऑन धिस टर्शरी कार्बन ॲटम ड्यू टू प्रेझेन्स ऑफ बल्की ब्रोमीन अँड बल्की मिथिल ग्रुप. कालच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं? बल्की ब्रोमीन होता, पण इथे 3 CH3 नव्हते, या ठिकाणी होते 3 हायड्रोजन, जे आकाराने लहान होते, आणि म्हणून OH- न्यूक्लिओफाईल, SN2 विषयी बोलतोय, OH- न्यूक्लिओफाईल भले ब्रोमीनच्या बाजूने अटॅक नव्हता करू शकला, पण अपोजिट टू दॅट ऑफ ब्रोमीन अटॅक करू शकला होता, कारण या ठिकाणी लेस बल्की हायड्रोजन होते. पण आज परिस्थिती बदलली आहे, आज या ठिकाणी मोर बल्की CH3 आहे, इथे मोर बल्की ब्रोमीन आहे. हा कार्बन सर्व बाजूंनी ब्लॉक झाला आहे, याच्यावरती आता OH- न्यूक्लिओफाईल
ऑइलला सध्याच्या परिस्थितीमध्ये अटॅक करणं शक्य नाही आहे. मग आता काय, ओएच मायनस न्यूक्लिओफाइल तर अटॅक करू शकत नाही, रिॲक्शन तर व्हायला पाहिजे. मग आता पर्याय निवडला जातो, फर्स्ट ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड अँड देन मेकिंग ऑफ द बॉन्ड. आता काय होणार आहे, पहिले हा सी बी आर बॉन्ड ब्रेक होईल आणि मग सी आणि ओएचचा बॉन्ड ब्रेक मेकिंगमध्ये गेल्याचं दिसेल. म्हणजे या एस एन वन मेकॅनिझमचं बेसिक सेंटेन्स काय माहिती आहे, फर्स्ट ब्रेकिंग अँड देन मेकिंग. तर एस एन टूचं काय होतं माहिती आहे, सायमल्टिनियस ब्रेकिंग अँड मेकिंग. एकाच वेळेला सी बी आरचा बॉन्ड ब्रेक होत होता आणि त्याच वेळेला सी आणि ओएचचा बॉन्ड तयार व्हायला सुरुवात झाली होती. या दोघांमधलं हे महत्त्वाचा फरक लक्षात घ्या, एस एन टू सायमल्टिनियस ब्रेकिंग अँड मेकिंग आणि एस एन वन फर्स्ट ब्रेकिंग अँड देन मेकिंग. असं दोन वेगवेगळ्या स्टेपमध्ये होणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये फक्त ब्रेकिंग होणार, मग फक्त ब्रेकिंग जर का होणार आहे तर ओएच मायनस म्हणजे एनएओएच केओएचचं कामच नाही आहे. म्हणजे या पहिल्या स्टेपमध्ये एनएओएच केओएच भागच घेत नाही. इथे हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षामध्ये येतोय. काय सांगतोय लक्षात घ्या, दिस इज टर्शरी ब्युटील ब्रोमाइड, कार्बन इज सराउंडेड बाय बल्की ब्रोमिन अँड बल्की मिथिल ग्रुप. हे इथे लिहिलं आपण बघा, हे मेकॅनिझम टू स्टेपमध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. ओ एच मायनस न्यूक्लिओफाइल कॅनॉट अटॅक ऑन टर्शरी कार्बन ड्यू टू बल्की ब्रोमिन अँड मिथिल ग्रुप. ओ एच मायनस न्यूक्लिओफाइल या टर्शरी कार्बनवर अटॅक करू शकणार नाही, कारण इथे हे बल्की मिथिल आणि बल्की ब्रोमिन ग्रुप आहेत, ते ओ एच मायनसला कार्बनपर्यंत यूज देत नाही, अटॅकच करू देत नाही. म्हणून ओ एच मायनस न्यूक्लिओफाइलला बाजूला बसल्याशिवाय पर्याय नाही, तो सध्या रिॲक्शनमध्ये भाग घेऊ शकणार नाही. मग आता काय होईल, तर हा जो टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आहे, धिस टर्शरी ब्युटील ब्रोमाइड अंडरगोज स्लो डिसोशिएशन इन ॲक्विअस सोल्युशन. ॲक्विअस सोल्युशनमध्ये वॉटरमध्ये याचं हळूहळू डिसोशिएशन व्हायला सुरुवात होतं. आणि डिसोशिएशन कसं होतं, कार्बन आणि ब्रोमिनमध्ये मोअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ब्रोमिन आहे, मग हा जो मोअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ब्रोमिन आहे हा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढायला सुरुवात करतो आणि याच्यावरती हळूहळू पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो, तर कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजेच हेट्रोलेटिक फिशन झाल्याचं दिसतं, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड इथे झालं आपल्याला दिसणार आहे. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग मध्ये काय होतं, बोथ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे ब्रोमिन घेणार आणि कार्बन कडचे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन दूर जाणार. कार्बन पासून बॉन्डिंग इलेक्ट्रॉन दूर चालले म्हणजे कार्बन वरती हळूहळू पॉझिटिव्ह चार्ज येणार, मग बॉन्डिंग इलेक्ट्रॉन चालले कोणाकडे, ब्रोमिन कडे, तर त्याच्यावरती हळूहळू निगेटिव्ह चार्ज आल्याचं आपल्याला दिसेल आणि हा बॉन्ड ब्रेकिंग कंडिशन मध्ये आल्याचं आपल्याला दिसणार आहे. बघा, ओ एच मायनस न्यूक्लिओफाइल याच्यावर अटॅक करू शकत नाही, तो भाग घेऊ शकत नाही. मग टर्शरी ब्युटील ब्रोमाइडचं काय होतं आहे, स्लो डिसोशिएशन. कशामध्ये, ॲक्विअस सोल्युशनमध्ये कोणता फेनॉमेना होतो इथे, हेट्रोलॅटिक फिशन ज्याला हेट्रोलिसिस म्हणतात, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग, हे दोन्हीही बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ब्रोमिन घेऊन निघून जाईल आणि बाजूला पडेल बी आर मायनस म्हणून, तर या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल म्हणजे इथे कार्बोनियम आयन तयार झाल्याचं दिसून येणार आहे. हा बॉन्ड हळूहळू ब्रेक झाल्याचं आपल्याला दिसत आहे. बघा, डॉटेड लाईनने दाखवतोय म्हणजे बॉन्ड हा ब्रेकिंग कंडिशन मध्ये आहे. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हळूहळू ब्रोमिन कडे चालले आहेत आणि जसे जसे ते ब्रोमिन कडे चालले आहेत तसे तसे ब्रोमिन वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय आणि कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काय वाक्यरचना होती, टर्शरी ब्युटील ब्रोमाइड स्लोली अंडरगोज डिसोशिएशन इन ॲक्विअस सोल्युशन बाय हेट्रोलिटिक प्रोसेस अँड गिव्ज अस टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन. काय नाव याचं, टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन बाय हेट्रोलॅटिक फिशन. हेट्रोलॅटिक फिशननी टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे, हा कार्बन होता एस पी थ्री हायब्रिडाइज कार्बन, यातला कार्बन एस पी टू हायब्रिडाइज कार्बन आहे. याची जॉमेट्री होती टेट्राहेड्रल, याची जॉमेट्री असेल प्लेनर ट्रायगोनल. एस पी टू हायब्रिडायझेशन मध्ये कार्बनची जॉमेट्री ही प्लेनर ट्रायगोनल असते. इथे अँगल होता 109 degrees 28 minutes, तर या ठिकाणी अँगल झालेला असेल 120 degrees. काय बदल झालाय पा, हा पण महत्वाचा आहे. एस पी थ्री हायब्रिडाइज कार्बन चेंजेस टू एस पी टू हायब्रिडाइज कार्बन, द टेट्राहेड्रल जॉमेट्री चेंजेस टू प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री, बॉन्ड एंगल चेंजेस फ्रॉम 109 degrees 28 minutes टू 120 degrees, अँड धिस टेक्स
flash via activated complex 1. This takes place via transition state 1. हा जो बदल आहे हा activated complex 1 च्या माध्यमातून झाल्याचं दिसून येतं. बघा या activated complex 1 कडे तुम्हाला दिसेल the CBr bond is in breaking condition. Carbon having partial positive charge while bromine having partial negative charge. This activated at this stage activated complex 1 जो फॉर्म झालेला आहे हायली अनस्टेबल असणार तो हायली एनर्जेटिक आणि हायली रिएक्टिव असणार त्यामुळे तो रॅपिडली हा बॉन्ड ब्रेक होईल Br- तयार होईल आणि टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन विथ अ प्लेनर ट्रायगोनल ज्योमेट्री sp2 हायब्रिडाइज कार्बन बॉन्ड अँगल एज 120 डिग्री हा तुम्हाला मिळाल्याचं दिसून येईल. हा जो पार्ट आहे पहिला दिस इज अ स्लो पार्ट ऑफ द रिएक्शन कारण स्टेबलचा अनस्टेबल होतोय आयन म्हणजे शेवटी अनस्टेबलच आहे स्टेबल मॉलिक्यूल अनस्टेबल मध्ये कन्वर्ट होतोय तर वे टुवर्ड्स अनस्टेबिलिटी इज नॅचरली स्लो अँड दॅट्स वाय दिस इज अ स्लो पार्ट ऑफ द रिएक्शन अँड द स्लो पार्ट ऑफ द रिएक्शन इज कॉल्ड एज रेट डिटर्मिनिंग स्टेप. आता मला सांगा ही रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे यामध्ये फक्त टर्शरी ब्युटील ब्रोमाइडनीच भाग घेतलाय NaOHने घेतलाय का नाही मग रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये जर का फक्त टर्शरी ब्युटील ब्रोमाइडच भाग घेतोय म्हणून तर आपण म्हटलं की रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटील ब्रोमाइड ओनली आणि नो रोल प्लेड बाय NaOH ऑर KOH आणि म्हणून या रिएक्शनला आपण म्हटलं SN1 रिएक्शन युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अशी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ज्याचा रेट फक्त एकाच रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून आहे. मग आता या पहिल्या स्टेपच्या शेवटी आपल्याला कोण मिळालाय टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन मिळालेला आहे. आता काय होणार हा जो टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन आहे ज्याची ज्योमेट्री प्लेनर ट्रायगोनल आहे जो sp3 हायब्रिडाइज कार्बन घेऊन आहे बॉन्ड अँगल 120 डिग्री आहे हा तो दाखवला तुम्हाला. आता प्लेनर ट्रायगोनल आहे हा हा एकाच प्लेन मध्ये या कार्बनच्याच प्लेन मध्ये हे तिन्ही CH3 असणार आहे. आता काय होईल OH- न्यूक्लिओफाइल कॅन अटॅक फ्रॉम आयदर साइड ज्या बाजूनी पहिले ब्रोमिन होता त्याही बाजूनी OH- अटॅक करू शकेल किंवा त्याच्या विरुद्ध बाजूनी पण अटॅक करू शकेल कारण ज्योमेट्री आता टेट्राहेड्रल राहिलेली नाही ज्योमेट्री प्लेनर ट्रायगोनल आहे एकाच प्लेन मध्ये सगळ्याच्या सगळे ऍटम आहे आणि म्हणून हे असा प्लेनर ट्रायगोनल लक्षात घ्या OH- इकडनं पण अटॅक करू शकतो कार्बन वरती इकडनं पण अटॅक करू शकतो म्हणजे हा जो आपण घेतलेला आहे धिस sp2 हायब्रिडाइज प्लेनर ट्रायगोनल टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन बघा किती लांबलचक शब्द वापरला मी काय म्हटलंय धिस sp2 हायब्रिडाइज प्लेनर ट्रायगोनल टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन कॅन गेट अटॅक बाय OH- न्यूक्लिओफाइल फ्रॉम आयदर साइड फ्रॉम आयदर साइड. आता आयदर साइड म्हणजे काय ज्या बाजूला पहिले Br होता त्या बाजूनी पण OH- येऊ शकतो आता किंवा ज्या बाजूनी Br होता त्याच्या विरुद्ध बाजूने सुद्धा OH- अटॅक करू शकतो म्हणजे दोन्ही बाजूनी अटॅक शक्य आहे. समजा गृहित धरा ज्या बाजूनी Br होता त्याच बाजूनी OHनी जर का अटॅक केला तर अशा पद्धतीचा तो अटॅक असेल OH- कडे हे जे इलेक्ट्रॉन्स आहे या इलेक्ट्रॉनच्या मदतीने तो कार्बन सोबत बॉन्ड तयार करणार आहे म्हणजे हे बॉन्डने हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे बॉन्ड साठी वापरल्या जाणार आहे म्हणजेच OH चा याच्यावरती पूर्णपणे अधिकार राहणार नाही तो अधिकार कमी कमी होत जाणार आहे म्हणून तर याच्यावरचा पूर्ण निगेटिव्ह काय झाला पार्शियल निगेटिव्ह आणि या कार्बनला ते बॉन्डिंग ते इलेक्ट्रॉन्स बॉन्डच्या स्वरूपात मिळणार आहे म्हणून याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला आणि तो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज झाल्याचं आपल्याला दिसतं आणि आपल्याला या ठिकाणी COH बॉन्ड हा फॉर्मिंग कंडिशनमध्ये आल्याचं दिसून येतं. हा CBr बॉन्ड पण डॉटेड दाखवला COH बॉन्ड पण डॉटेड दाखवला बट दिस इज इन ब्रेकिंग कंडिशन दिस इज इन फॉर्मिंग कंडिशन. बरं हे जे फॉर्मेशन आहे लक्षात घ्या मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की OH आयदर साईडनी अटॅक करू शकतो इकडनं जर का अटॅक केला तर असं दिसेल. आता दुसरा प्रकार मी दाखवलेला नाही इथे तुम्ही इमॅजिन करा की जर का अपोजिटने अटॅक केला तर इथे डॉटेड लाईननी OH- आपल्याला दिसेल बरोबर आहे की नाही तर दोन दोन दाखवण्याची आवश्यकता नाही एक दाखवलं तरी सुद्धा चालतं दुसरं इमॅजिन करायचं. मग काय झालं याच बाजूने जर का OH चा अटॅक झाला तर हे स्ट्रक्चर आपल्याला मिळेल हे असं
किंवा ओएचचा जर का या साइडने अटॅक झाला तर या पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. बरेचदा काय असतं, हे जे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर दोन्ही प्रकारचा आपल्याला अल्कोहोल मिळाल्याचं दिसून येतं. एकामध्ये झालेलं असतं रिटेन्शन. रिटेन्शनचा अर्थ काय, ज्या बाजूला न्यूक्लिओफाइल पहिल्यांदा होता रिॲक्टंटमध्ये त्याच बाजूला ओएच आपल्याला असल्याचं दिसतं म्हणजे रिटेन्शन. किंवा ज्या बाजूला न्यूक्लिओफाइल होता त्याच्या विरुद्ध बाजूला जर का ओएच आहे तर हे झालं इन्व्हर्शन. एसएन टूच्या वेळेला 100% इन्व्हर्शन झालं होतं, 100% इन्व्हर्शन. आता मात्र या ठिकाणी 50% इन्व्हर्शन 50% रिटेन्शन बहुतांश वेळेला झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याला रेसिमायझेशन असं देखील म्हटलं जातं, कारण 50-50% मिश्रण आपल्याला मिळतं आहे रिटेन्शन आणि इन्व्हर्शनचं. त्याला रेसिमायझेशन अशी टर्मिनॉलॉजी वापरण्याची पद्धती आहे. काय बोलतोय लक्षात घ्या, धिस SP2 हायब्रिडाइज प्लेनर ट्रायगोनल टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन कॅन गेट अटॅक बाय OH मायनस न्यूक्लिओफाइल फ्रॉम आयदर साईड सो दॅट वी गेट टर्शरी ब्युटील अल्कोहोल विथ 50% इन्व्हर्शन अँड 50% रिटेन्शन मे टेक्स प्लेस. अँड इफ इट टेक्स प्लेस दॅट इज कॉल्ड ॲज रेसिमायझेशन. इट टेक्स प्लेस व्हाया ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 2. ही जी प्रक्रिया आहे ही ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 2च्या माध्यमातून होते. इन ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 2 COH बॉन्ड इज इन फॉर्मिंग कंडिशन. Both here carbon carries partial positive charge while OH carries partial negative charge. It is also highly unstable, highly energetic and highly reactive and it rapidly converted into product where inversion and retention of the configuration takes place. या ओव्हरऑल मेकॅनिझम मध्ये आपल्या लक्षात आलं की रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये OH मायनसनी भाग घेतलेला नाही, म्हणून रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टंट टर्म, हेन्स दिस इज SN1 रिएक्शन. काय बोललोय, पूर्ण SN1 रिएक्शन विषयी लक्ष द्या. आपण काय सांगतोय मेकॅनिझम पासून बघू आपण, की OH मायनस न्यूक्लिओफाइल कॅन नॉट अटॅक ऑन द टर्शरी कार्बन ड्यू टू बल्की ब्रोमिन अँड CH3 ग्रुप. बल्की ब्रोमिन आणि CH3 ग्रुप मुळे OH मायनस न्यूक्लिओफाइल या कार्बनवर अटॅक करू शकत नाही, म्हणजे OH मायनसचा प्रश्न मिटला, त्याला बाजूला ठेवा. मग याचं काय होतं, स्लो डिसोसिएशन इन ॲक्विअस सोल्युशन, हेट्रोलॅटिक फिशन होतं आणि हे स्लो असल्यामुळे ही रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे आणि आपल्याला मिळतो टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन ज्याची जॉमेट्री प्लेनर ट्रायगोनल आहे, ज्यातला कार्बन SP2 हायब्रिडाइज आहे, अँगल 120 degree आहे आणि धिस टेक्स प्लेस व्हाया ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 1. इन ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 1 CBr बॉन्ड इज इन ब्रेकिंग कंडिशन. कार्बन हॅविंग पार्शियल पॉझिटिव्ह व्हाईल ब्रोमिन हॅविंग पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इट इज हायली अनस्टेबल, हायली एनर्जेटिक, हायली रिॲक्टिव्ह. बरोबर आहे. इन द सेकंड स्टेप धिस टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन विथ अ प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री गेट अटॅक बाय द OH मायनस न्यूक्लिओफाइल, रॅपिड अटॅक बाय द OH मायनस न्यूक्लिओफाइल फ्रॉम आयदर साईड विच मे कॉझेस 50% इन्व्हर्शन अँड 50% रिटेन्शन. 50% इन्व्हर्शन आणि 50% रिटेन्शन झाल्याचं दिसेल. धिस टेक्स प्लेस व्हाया ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 2. इन ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 2 COH बॉन्ड इज इन मेकिंग कंडिशन. OH कॅरिंग पार्शियल निगेटिव्ह चार्ज व्हाईल कार्बन कॅरिंग पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. सिमिलर टू ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 1, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 2 इज ऑल्सो हायली अनस्टेबल, हायली एनर्जेटिक अँड हायली रिॲक्टिव्ह. दिस इज अबाउट दी SN1 मेकॅनिझम. हे SN1 मेकॅनिझम आपण इथे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता आपल्याला SN1 मेकॅनिझमचं एनर्जी प्रोफाईल डायग्राम आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. एनर्जी प्रोफाइल डायग्रामची डेफिनेशन काय होते, इट इज द ग्राफ विच इज प्लॉटेड बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड रेट ऑफ रिॲक्शन. एनर्जी प्रोफाइल डायग्राम हा एक ग्राफ आहे जो कुणामध्ये काढतो आपण, पोटेन्शियल एनर्जी आणि रेट ऑफ द रिॲक्शन. आता या ग्राफकडे व्यवस्थित बघा, तुम्हाला हा रिॲक्टंट आहे. रिॲक्टंट फर्स्ट ऑफ ऑल गेट कन्व्हर्टेड इन टू ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 1. रिॲक्टंटचं ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 1 रूपांतर झालं. देन ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 1 गेट कन्व्हर्टेड इन टू टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन. देन इथपर्यंत पहिली स्टेप होती आपली. सेकंड स्टेप काय आहे, दिस टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन गेट कन्व्हर्टेड इन टू ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 2 आणि ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स 2 फायनली गेट कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट. असा हा जर्नी आहे, असा हा प्रवास आहे.
कुठून सुरुवात झाली प्रवासाची? रिएक्टंट, पहिले कोणात कन्वर्ट झाला? ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स वन. मग काय मिळाला? कार्बोनियम आयन. कार्बोनियम आयन पासून कोण मिळाला? ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स टू. ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स टू चा शेवट कशामध्ये झाला? प्रॉडक्ट मध्ये झालेला आहे. किती ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स आहेत? दोन. दोन ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स म्हणजे दोन ट्रान्झिशन स्टेट, म्हणजे समजून घ्या दिस इज टू स्टेप रिएक्शन. जेवढे ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स असतील तेवढ्या स्टेप रिएक्शन असते. कालची SN2 रिएक्शन होती ती वन स्टेप रिएक्शन होती. ही SN1 रिएक्शन आहे, ही टू स्टेप रिएक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड आणि दुसऱ्या स्टेपमध्ये मेकिंग ऑफ द बॉन्ड. पहिल्या स्टेपमध्ये एक ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स, दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरा ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. जेवढे ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स तेवढ्या स्टेप, किंवा उलट जेवढ्या स्टेप्स असतील तेवढ्या ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स तेवढ्या ट्रान्झिशन स्टेट असणार. आता या ग्राफविषयी आपल्याला बघायचं आहे. काय दिसतं आहे या ग्राफमध्ये? ही रिॲक्टंटची पोटेन्शियल एनर्जी आहे, ही प्रॉडक्टची पोटेन्शियल एनर्जी आहे. या दोघांचा जो डिफरन्स आहे त्याला काल आपण म्हटलं होतं हीट ऑफ रिॲक्शन. दिस इज कॉल्ड ॲज डिनोटेड बाय डेल्टा एच अँड धिस डेल्टा एच इज कॉल्ड ॲज हीट ऑफ रिॲक्शन. याला काय नाव दिलं होतं आपण? हीट ऑफ रिॲक्शन. आणि हीट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय असतं? पोटेन्शियल एनर्जी ऑफ प्रॉडक्ट मायनस पोटेन्शियल एनर्जी ऑफ रिॲक्टंट. बघा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ प्रॉडक्ट कमी आहे कोणापेक्षा? रिॲक्टंटपेक्षा. म्हणजे याचा अर्थ ही लोअर व्हॅल्यू मधून हायर व्हॅल्यू आपण सबस्ट्रॅक्ट करतो आहे, साहजिकच ॲन्सर निगेटिव्ह येईल. आणि डेल्टा एच निगेटिव्ह, याचा अर्थ ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे. काल जी एक आपण SN2 रिॲक्शन बघितली होती ती पण एक्झोथर्मिक होती, आणि ही SN1 रिॲक्शन सुद्धा एक्झोथर्मिक आहे. दोन्ही SN2चं जे एक्झाम्पल आपण पर्टिक्युलरली बघितलं ते आणि SN1चं एक्झाम्पल जे आपण पर्टिक्युलरली बघितलं ते दोन्हीही मध्ये डेल्टा एच म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू HP मायनस HR काय आला? निगेटिव्ह. म्हणजे रिॲक्शन कोणती आहे? एक्झोथर्मिक रिॲक्शन. दुसऱ्या मुद्द्याकडे चला. पहिल्या स्टेपमध्ये कुठपासून कुठपर्यंत पोहोचलो पा आपण? रिॲक्टंट फर्स्ट ऑफ ऑल गेट कन्व्हर्टेड टू ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स वन विच देन कन्व्हर्टेड टू टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन. म्हणजे इथपर्यंत आपली पहिली स्टेप आहे. आता या ठिकाणी इथून आपण ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स वन पर्यंत रिॲक्टंटला एक्साइट केलेला आहे. मग हा जो गॅप आहे याला म्हटलं जातं ऍक्टिव्हेशन एनर्जी वन, किंवा डेल्टा E1 सुद्धा याला म्हटलं जाऊ शकतं. ऍक्टिव्हेशन एनर्जी वन. व्हॉट इज ऍक्टिव्हेशन एनर्जी वन? इट इज द एनर्जी विच इज रिक्वायर्ड. आठवा कालची डेफिनेशन. इट इज द एनर्जी विच इज रिक्वायर टू ब्रिंग द रिॲक्टंट टू ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. रिॲक्टंटला ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्सपर्यंत नेण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्हेशन एनर्जी. याची अजून एक डेफिनेशन काल आपण सांगितली होती. इट इज द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स वन अँड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ रिॲक्टंट. या दोघांमधल्या एनर्जीचा जो डिफरन्स आहे त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्हेशन एनर्जी. इट इज द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू ब्रिंग द रिॲक्टंट टू ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स, दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता इथे टू स्टेप रिॲक्शन आहे. मग टू स्टेप रिॲक्शन आहे म्हणजे दोन ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स आहे. पहिली स्टेपची सुरुवात होती रिॲक्टंट टू कार्बोनियम आयन, आणि दुसऱ्या स्टेपची सुरुवात आहे कार्बोनियम आयन टू फायनल प्रॉडक्ट. म्हणजे दुसऱ्या स्टेपसाठी हा रिॲक्टंट आहे हे डोक्यात ठेवा. धिस कार्बोनियम आयन इज रिॲक्टंट फॉर द सेकंड स्टेप, आणि त्यामुळे दुसऱ्या स्टेपची ऍक्टिव्हेशन एनर्जी इथपासून घ्यायची. दिस इज EA2. काही जण घाईघाईत काय करतात, ही सुद्धा ऍक्टिव्हेशन एनर्जी याच रिॲक्टंट पासून घेतात. रॉंग. मला सांगा, दुसऱ्या स्टेपचा रिॲक्टंट हा नाही, हा रिॲक्टंट आहे. पहिल्या स्टेपचा हा रिॲक्टंट आहे, त्यामुळे दिस इज ऍक्टिव्हेशन एनर्जी. दुसरी स्टेप इथून सुरू झालेली आहे. मग इट इज द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू ब्रिंग द रिॲक्टंट इन टू ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. म्हणून ही जी आहे दिस इज ऍक्टिव्हेशन एनर्जी टू, दिस इज ऍक्टिव्हेशन एनर्जी वन. दोघांची डेफिनेशन एकच आहे. इट इज द एनर्जी विच इज रिक्वायर टू ब्रिंग द रिॲक्टंट इन टू ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी. ॲज टू स्टेप्स आर देअर, टू ऍक्टिव्हेशन एनर्जीज आर हियर. टू ट्रान्झिशन स्टेट अँड टू ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्सेस आर हियर. बरोबर आहे की नाही? दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या. हीट ऑफ रिॲक्शनची पण डेफिनेशन आपण बघितली होती. इट इज द डिफरन्स बिटवीन एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऑफ प्रॉडक्ट अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ रिॲक्टंट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हीट ऑफ रिॲक्शन. किंवा अजून एक डेफिनेशन सांगता येते. इट इज द एनर्जी विच इज रिलीज ऑर ॲब्सॉर्ब.
व्हेन रिएक्टन इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. जेव्हा रिएक्टन हा प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट होत असतो त्यावेळेला जी एनर्जी रिलीज होते किंवा ऍब्सॉर्ब होते त्याला आपण म्हणत असतो हीट ऑफ रिएक्शन. अर्थात या ठिकाणी ऍब्सॉर्ब नाही, इथे रिलीज होते कारण ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. याच एनर्जी प्रोफाईल डायग्रामसाठी डेफिनेशन तयार करायची म्हटलं तर इट इज द एनर्जी विच इज रिलीज व्हेन रिॲक्टन इज कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट, दॅट इज कॉल्ड ॲज हीट ऑफ रिॲक्शन असं आपण म्हणू शकतो. तर दिस इज अबाउट एनर्जी प्रोफाईल डायग्राम. काय सांगतोय बघा, व्हॉट इज एनर्जी प्रोफाईल डायग्राम? हा ग्राफ आहे कोणामधला? पोटेन्शियल एनर्जी आणि रेट ऑफ रिॲक्शन मधला. या ग्राफमध्ये आपल्याला असं लक्षात येतं दोन ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स म्हणजेच दोन ट्रान्झिशन स्टेट आहे. ही पण एक ट्रान्झिशन स्टेट आपण इथे दाखवू शकतो. दिस इज ट्रान्झिशन स्टेट टू, बरोबर आहे. आणि पहिली स्टेप रिॲक्टन टू कार्बोनियम आयन, दुसरी स्टेप कार्बोनियम आयन टू प्रॉडक्ट, असं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. मग ॲक्टिवेशन एनर्जी वन, व्यवस्थित लक्ष द्या, ही ॲक्टिवेशन एनर्जी टू, हे हीट ऑफ रिॲक्शन. अँड दिस इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SN1 रिॲक्शन. एक अजून महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याची एनर्जी जास्त त्याची अनस्टॅबिलिटी जास्त, तो जास्त अनस्टेबल असतो. मग मला सांगा इथे सगळ्यात जास्त एनर्जी कोणाची आहे? तर ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स वनची आहे, म्हणजे तो सगळ्यात जास्त अनस्टेबल आहे. दोन नंबरला कोण आहे? ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स टू. तीन नंबरला कोण आहे? कार्बोनियम आयन. चारला रिॲक्टन, पाचला प्रॉडक्ट. याचा अर्थ सगळ्यात कमी एनर्जी प्रॉडक्टची आहे. मग सगळ्यात कमी एनर्जी प्रॉडक्टची आहे म्हणजे तो सगळ्यात जास्त स्टेबल आहे. थोडा कमी स्टेबल रिॲक्टंट आहे, त्यापेक्षा कमी स्टेबल कार्बोनियम आहे. त्याच्यानंतर ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सतून सगळ्यात अनस्टेबल कोण आहे? ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सवर. जो जितका उंच तेवढी एनर्जी जास्त, जेवढी एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी कमी, अनस्टॅबिलिटी जास्त असणार आहे. आता प्रश्न हा पडतो की ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स वन, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स टू विषयी आपण सांगितलं की हायली अनस्टेबल, हायली एनर्जेटिक, हायली रिॲक्टिव्ह आहेत ते, दोघंही अनस्टेबल आहेत ते. मग दोघांची एनर्जी सारखी का नाही? ती जी एनर्जी आहे ती दोघांची सेम का बरं नाही आहे? हा असा का नाही ग्राफ आला त्याचा? इथे दाखवत थोडक्यात, हा असा का नाही ग्राफ काढला दोघांची एनर्जी सेम, बरोबर आहे. तर या ठिकाणी काही जण विद्यार्थी घाईघाईमध्ये असा ग्राफ काढतात पण, आणि म्हणजे हे म्हणजे तुमच्या लहानपणीचं चित्राला टेकडीचं इथे उगवता सूर्य. तर या पद्धतीने आपण ते काढायला नको. तुम्ही जर का दोन्हीचे पीक जर का सारखे काढले तर ही रॉंग डायग्राम होईल, लक्षात घ्या. कारण दोघांची एनर्जी सारखी नाही आहे. या ठिकाणी एक पीक जास्त आहे, एक पीक कमी आहे, असं का बरं? याचा अर्थ याची एनर्जी जास्त आहे, हा अनस्टेबल आहे. का बरं अनस्टेबल आहे? कारण बॉन्ड इज इन ब्रेकिंग कंडिशन. हा त्या मनाने कमी अनस्टेबल आहे का? कारण इथे बॉन्ड इज इन फॉर्मिंग कंडिशन. ॲज बॉन्ड इज इन ब्रेकिंग कंडिशन, इट इज मोर अनस्टेबल विथ अ हायर एनर्जी. दुसरा सुद्धा अनस्टेबलच आहे पण स्टॅबिलिटीकडे चालला आहे, बॉल बॉन्ड फॉर्मिंग कंडिशनला आहे, म्हणून त्याची अनस्टॅबिलिटी कमी आहे, म्हणून त्याची टेकडी जी आहे ती थोडी खाली असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ग्राफ काढताना दोन गोष्टी या महत्त्वाच्या आहे, दोन्ही टेकड्यांची हाईट सारखी काढायची नाही, आणि दुसरं ॲक्टिवेशन एनर्जीचे जे आपण ॲरो काढतो ते सुद्धा काळजीपूर्वक काढणं आवश्यक आहे. तर दिस इज अबाउट दी एनर्जी प्रोफाईल डायग्राम ऑफ SN1 रिॲक्शन. काय काय सांगितलं SN1 मध्ये? ही टू स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये ब्रेकिंग, दुसऱ्या स्टेपमध्ये मेकिंग. पहिल्या स्टेपमध्ये जेव्हा ब्रेकिंग होतं आहे तेव्हा OH- न्यूक्लिओफाइल भाग घेत नाही, फक्त टर्शरी ब्युटील ब्रोमाइडस त्याच्यामध्ये भाग घेतो. म्हणून रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली टर्शरी ब्युटील ब्रोमाइड, ठीक आहे. म्हणून SN1 रिॲक्शन आहे. या ठिकाणी स्लो डिसोसिएशन इन ॲक्विअस सोल्युशन म्हणजे हेट्रोलिसिस झाल्याचं दिसतं CBR मध्ये. ही रेट डिटर्मिनिंग स्टेप. CBR बॉन्ड हा ब्रेकिंग कंडिशनमध्ये असतो. BR वर पार्शियल निगेटिव्ह, कार्बन वर पार्शियल पॉझिटिव्ह. इथला हा SP3 हायब्रिडाइज कार्बन SP2 हायब्रिडाइज कार्बन मध्ये बदलला. टेट्राहेड्रल ज्योमेट्री झाली, प्लेनर ट्रायगोनल ज्योमेट्री. बॉन्ड अँगल 109° 28' पासून झाला 120°. फार मोठा बदल आहे हा, कारण प्लेनर ट्रायगोनल ज्योमेट्री झाली म्हणूनच दुसऱ्या स्टेपमध्ये OH- न्यूक्लिओफाइल कॅन अटॅक फ्रॉम आयदर साईड. आणि दोन्ही बाजूनी OH- न्यूक्लिओफाइलला मुभा अटॅक करण्यासाठी, त्यामुळे जो प्रॉडक्ट मिळतो त्यामध्ये इन्व्हर्शन पण होऊ शकतं आणि रिटेन्शन पण होऊ शकतं. म्हणजे SN2 SN1 मध्ये हा पण एक मेन फरक आहे. SN2 मध्ये 100% इन्व्हर्शन टेक्स प्लेस, इथे 50% इन्व्हर्शन 50% रिटेन्शन. SN2 वन स्टेप रिॲक्शन होती, SN1 टू स्टेप रिॲक्शन आहे. हा पण एक फरक त्याच्यामध्ये लक्षात येतो आपल्याला. इथे COH बॉन्ड हा फॉर्मिंग कंडिशनमध्ये आहे. OH वर
वर पार्शियल निगेटिव आणि कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव चार्ज असल्याचं आपल्याला दिसून येतं. वाक्यामध्ये जर का आपण घेतलं तर हे लिहून बघणं आवश्यक आहे. मेकॅनिझम जे आहे हे काढून बघा आणि मेकॅनिझम हे लिहून बघा, म्हणजे एस एन वन रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थित लक्षामध्ये राहिल्याचं दिसून येईल. एक अजून ॲस्पेक्ट आपल्याला एस एन वनचा लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे काय की इथे आपण म्हणतोय की 50% इन्व्हर्शन आणि 50% रिटेन्शन. मग या हा जो टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आपण घेतलेला आहे या एक्झाम्पलवरनं आपण इन्व्हर्शन रिटेन्शन हे प्रूव्ह करू शकत नाही. ते जर का प्रूव्ह करायचं असेल तर इनगोल्ड आणि ह्युजेस यांनी वेगळं एक्झाम्पल घेऊन ते प्रूव्ह केलेलं आहे. त्या एक्झाम्पलकडे आपल्याला आता वळायचं आहे. एस एन वन मेकॅनिझममध्ये आता एक वेगळं एक्झाम्पल आपण लक्षामध्ये घेतो आहे. बघा इथे मी घेतला आहे 1-bromo-1-phenyl-ethane. काय नाव दिलं आहे? 1-bromo-1-phenyl-ethane. दोन कार्बन आहेत म्हणून इथेन. पहिल्या कार्बनला ब्रोमिन, पहिल्याच कार्बनला फिनिल आहे म्हणून नाव काय झालं? 1-bromo-1-phenyl-ethane. हा जो अल्किल हॅलाइड आहे हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे. याचं आपण अल्कलाईन हायड्रोलिसिस करणार आहे, म्हणजे याला बॉईल करणार आहे ॲक्वियस एन ए ओ एच और ॲक्वियस के ओ एच सोबत. आपल्याला मिळणार आहे 1-phenyl-ethanol. रिॲक्शन तीच आहे, बी आर जाणार त्याच्याऐवजी ओ एच येणार. याचं नाव काय येईल? 1-phenyl-ethanol. या पहिल्या कार्बनला फिनिल आहे आणि हा इथॅनॉल आहे म्हणून 1-phenyl-ethanol. ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनच्या मदतीने हे इन्व्हर्शन आणि रिटेन्शन ऑफ द कॉन्फिग्रेशन हे प्रूव्ह केल्या जाऊ शकतं, सिद्ध केल्या जाऊ शकतं. कसं ते आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या, हा जो कार्बन आहे हा असिमेट्रिक कार्बन आहे. असिमेट्रिक कार्बन का बरं? कारण याला हायड्रोजन सी एच थ्री पी एच बी आर चार वेगवेगळे ग्रुप आहे, म्हणजे असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम असतो तो असिमेट्रिक मॉलिक्यूल, आणि असिमेट्रिक मॉलिक्यूल दाखवतो ऑप्टिकल आयसोमरिझम. ऑप्टिकल आयसोमरिझम म्हणजे त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो आणि लॅव्हिओ असे दोन प्रकार असू शकतात. आपण सध्याला असं गृहीत धरू की हा जो 1-bromo-1-phenyl-ethane आहे हा आपण डेक्स्ट्रो रोटेटरी घेतला आहे. कुठला घेतलेला आहे? डेक्स्ट्रो रोटेटरी. तर मिळालेला जो प्रॉडक्ट आहे हा कोणता मिळतो हे आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर करायचं आहे. मग आता 1-bromo-1-phenyl-ethane हा डेक्स्ट्रो रोटेटरी घेतला. बघा इथे मेकॅनिझम त्याचं, दिस इज 1-bromo-1-phenyl-ethane. साहजिकच आत्ता सांगितल्याप्रमाणे ओ एच मायनस न्यूक्लिओफाईल या कार्बनवर अटॅक करू शकत नाही आणि त्यामुळे पहिले ब्रेकिंग होणार आणि नंतर मेकिंग होणार आहे. मग पहिले ब्रेकिंग होतं, टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन आपल्याला मिळतो. टर्शरी ब्युटील कार्बोनियमवरती त्याचं प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री असते, एसपी टू हायब्रिडाइज असतो. ओ एच मायनस न्यूक्लिओफाईल त्याच्यावरती दोन्ही साईडनी अटॅक करू शकतो. समजा त्याच साईडनी अटॅक केला तर त्याला रिटेन्शन म्हणतो आपण, आणि विरुद्ध साईडने अटॅक केला तर त्याला इन्व्हर्शन म्हणतो आपण. आता एक गोष्ट बघा, दोन प्रकारचे प्रॉडक्ट मिळाले आपल्याला, एक हा रिटेन्शन वाला आणि दुसरा इन्व्हर्शन वाला. आता खरंच रिटेन्शन खरंच इन्व्हर्शन हे कसं सिद्ध करणार? हा जो प्रॉडक्ट मिळालेला आहे यांना योग्य पद्धतीने सेपरेट करा. सेपरेट केल्यानंतर याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक केली. इथे असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे हा सी एच थ्री ओ एच एच पी एच. मग याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक केल्यानंतर असं दिसून आलं की हा सुद्धा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. कोणता रोटेटरी आहे? हा डेक्स्ट्रो रोटेटरी. याची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी चेक केली, इथे पण असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे, हा लॅव्हिओ रोटेटरी असल्याचं दिसून आलं. बघा रिॲक्टंट काय होता? डेक्स्ट्रो. जो प्रॉडक्ट मिळाला त्यातला 50% डेक्स्ट्रो मिळाला आणि 50% लॅव्हिओ मिळाला. आणि दिस इज द मिक्सचर ऑफ इक्विमोलार अमाऊंट ऑफ द डेक्स्ट्रो अँड लॅव्हिओ फॉर्म ऑफ अ सेम सबस्टन्स. म्हणजे याचा अर्थ हे दोघांचं मिक्सचर रेसिमिक मिक्सचर आहे, आणि रेसिमिक मिक्सचर असल्यामुळे त्यामध्ये डेक्स्ट्रो आणि लॅव्हिओचं दोघांचं मिक्सचर मिळत असल्यामुळे या मिक्सचरची जर का ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही चेक केली तर तुम्हाला दिसेल इट इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ते काय असेल? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल, म्हणजे प्लेन पोलराइज लाईटला ते कुठेही रोटेट करणार नाही. म्हणून त्या प्रोसेसला आपण रेसिमायझेशन असं म्हटलं होतं. लक्षात घ्या, टर्शरी ब्युटील ब्रोमाइडचं एक्झाम्पल घेऊन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक करू शकत नाही, कारण टर्शरी ब्युटील ब्रोमाइड हा ऑप्टिकली ॲक्टिव्हच नाही आहे.
त्याकरता हे एक्झाम्पल घेतला आपण ज्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. मग हा कोण होता? वन ब्रोमो वन फिनिल इथेन. याचं अल्कलाईन हायड्रोलिसिस केल्यावर बी आर इज रिप्लेस्ड बाय ओ एच वन फिनिल इथेनॉल. जो रिॲक्टन घेतला होता तो फॉर एक्झाम्पल काय घेतला? डेक्स्ट्रो. जो प्रॉडक्ट मिळाला होता ते मिक्सचर होतं. त्या प्रॉडक्टचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक केली तो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह निघाला. मग ऑप्टिकली इनॲक्टिव्ह निघाल्यानंतर हे विचार केला कसं काय ऑप्टिकली इनॲक्टिव्ह झाला हा. मग त्यामध्ये दोघं जण जे होते त्यांना सेपरेट केलं. एक असा निघाला जो डेक्स्ट्रो रोटेटरी होता, दुसरा होता लॅव्हिओ रोटेटरी. म्हणजेच हे रेसिमिक मिक्सचर मिळालेलं होतं ज्यातला डेक्स्ट्रो पार्ट रिटेन्शनमुळे मिळाला होता, लॅव्हिओ पार्ट हा इन्व्हर्शनमुळे मिळाला होता. आणि दोघांचं मिक्सचर रेसिमिक मिक्सचर हे ऑप्टिकली काय होतं? इनॲक्टिव्ह. म्हणजे तुम्ही रिॲक्टन जर का डेक्स्ट्रो रोटेटरी घेतला तर प्रॉडक्टमध्ये 50% डेक्स्ट्रो 50% लॅव्हिओ म्हणजे रेसिमिक मिक्सचर मिळेल. हा रोटेट करेल पी पी एलला क्लॉकवाईज डायरेक्शननी तर हे मिक्सचर कुठेही रोटेट करणार नाही. ते म्हणाल डेक्स्ट्रोज का घेतला? लॅव्हिओ घ्या. लॅव्हिओ जरी तुम्ही घेतला तर 50% लॅव्हिओ 50% डेक्स्ट्रोज मिळेल, पुन्हा रेसिमिक मिक्सचर मिळेल. म्हणजे ते ऑप्टिकली इनॲक्टिव्हच असेल. एस एन वन विषयीचं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मी आता तुमच्यासमोर सांगतोय. इन एस एन वन मेकॅनिझम इफ रिॲक्टन इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह व्हेदर इट इज डेक्स्ट्रो रोटेटरी ऑर लॅव्हिओ रोटेटरी द प्रॉडक्ट इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. एस एन वन मध्ये जर का तुम्ही रिॲक्टंट हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह घेतला मग तो डेक्स्ट्रो असो की लॅव्हिओ असो मिळणारा शेवटचा प्रॉडक्ट हा ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतो. कारण तो रेसिमिक मिक्सचर असतो, त्यात 50% डेक्स्ट्रो आणि 50% लॅव्हिओ असतो. हा पण एक मोठा डिफरन्स आहे एस एन टू आणि एस एन वन मधला. एस एन टू मध्ये काय होतं? रिॲक्टंट डेक्स्ट्रो असेल तर प्रॉडक्ट लॅव्हिओ, रिॲक्टंट लॅव्हिओ असेल तर प्रॉडक्ट डेक्स्ट्रो. पण इथलं काय वैशिष्ट्य आहे? रिॲक्टंट डेक्स्ट्रो असो की लॅव्हिओ असो, प्रॉडक्ट काय आहे? रेसिमिक मिक्सचरच असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर धिस इज द पिक्युलर एक्झाम्पल विच प्रूव्ज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कन्सेप्ट इन एस एन वन मेकॅनिझम अँड इट शोज दॅट एस एन वन मेकॅनिझम इज नॉट अ स्टिरिओ स्पेसिफिक. हे स्टिरिओ स्पेसिफिक नाही. स्टिरिओ स्पेसिफिकचा अर्थ काय? एस एन टू इज अ स्टिरिओ स्पेसिफिक. की रिॲक्टंट इज डेक्स्ट्रो, प्रॉडक्ट इज लॅव्हिओ. रिॲक्टंट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह, प्रॉडक्ट इज ऑल्सो ऑप्टिकली ॲक्टिव्ह, स्टिरिओ स्पेसिफिक. रिॲक्टंट ऑप्टिकली ॲक्टिव्ह, प्रॉडक्ट ऑप्टिकली इनॲक्टिव्ह, इट इज नॉन स्टिरिओ स्पेसिफिक. ठीक आहे की नाही? तर दिस इज द अबाउट एस एन टू अँड एस एन वन. आता या ठिकाणी एस एन वन आपण क्लिअर केलं आहे. नेक्स्ट पिरियडला दोघांचा सायमल्टिनियस स्टडी मी तुमच्यासमोर मांडेल. थँक्यू.